पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारी पोस्ट व्हॉट्सॲपवर टाकली म्हणून एका पोलिसाला निलंबित करण्यात आल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. रमेश शिंदे असं या पोलीस हवालदाराचं नाव आहे. सध्या काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे अंगरक्षक म्हणून ते काम करतात. शिंदे हे संगमनेरमधील एका व्हॉट्सअप ग्रुपचे सदस्य आहेत. 10 दिवसांपूर्वी त्यांनी कटप्पाच्या फोटोवर मोदींचा फोटो लावून आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्याच ग्रुपमधील सदस्य असलेल्या भाजप युवा मोर्चा तालुका उपाध्यक्षानं या प्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्या संदर्भात जिल्हा सायबर सेलकडून सखोल चौकशी करण्यात आली. त्यानंतर रमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्याच्या या निलंबनावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ही हिटलरशाही असून पंतप्रधान मोदींनी अघोषित आणीबाणी लादली असल्याची टीका काँग्रेस राष्ट्रवादीनं केली आहे. संगमनेर येथील पोलीस कॉन्स्टेबल रमेश शिंदे याने वैदूवाडी या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर एक पंतप्रधानांची टिंगल टावळी करणारी पोस्ट टाकली. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी रमेश काळू शिंदे या पोलिसाला निलंबित करण्याचे आदेश काढले असे आम्हाला समजते. त्या कारवाईबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टीचे लोक समाधानी आहोत आणि भविष्यामध्ये सरकार कुणाचंही असो शासकीय कर्मचाऱ्यांनी या अशा भारताच्या संवैधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीवर कधीही टिंगल टावळ यांनी टीका करू नये अशी विनंती मी शासकीय कर्मचाऱ्यांना करतो. अतिशय म्हणजे ज्याला म्हणू ना हे अप्रत्यक्ष एमर्जन्सीज लागू करण्याचा प्रयत्न दिसतोय हा. म्हणजे काँग्रेसच्या राजवटीमध्ये असं कधी झालं नाही. जे हत्यार त्यांनी वापरलं तेच त्यांना दुहेरी हत्यार त्यांच्या अंगावर आलेलं आता त्यांना वाटू लागलेलं आहे. सोशल मीडिया म्हणजे प्रत्येकाला आपली मतं व्यक्त करण्याचं एक व्यासपीठ आहे निर्णया माध्यमातून. आणि सोशल मीडियाचं एक महत्त्वाचं आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम आहे. लोकांना काय वाटतं हे आपण रोज पाहतो आपण. त्यामुळे उलट हे चांगलं नाही. फीडबॅक मिळाल्यानंतर उलट माझा पक्ष जर सत्तेवर असता तर त्याचा फायदा आम्ही लोकांचा फीडबॅक घेऊन आपण चुकतो कुठे आणि सुधारणा काय केली पैसे उपयोग करून घ्यायला पाहिजे होता. उलट हे लोकांना दाबण्याचा प्रयत्न करत आहे आणि चालणार नाही फार काय.